त्यागाचे प्रतीक बाबासाहेबांची प्रेरणा, कोट्यावधी दीन दुबळ्या अस्पृश्यांची माता, बाबासाहेबांची प्रिय रामो, करुणेचा अथांग महासागर म्हणजे माता रमाई. माता रमाई यांचं जीवन म्हणजे दुःख, दारिद्र्य, कष्ट, यातना, उपासमार. त्यांनी त्यांच्या जीवनात कधी सुखशांती समृद्धी अनुभवली नाही. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन बाबासाहेबांनी निवडलेल्या कार्याला समर्पित केलं. तेव्हा जाणून घेऊया आमच्या या व्हिडिओ मार्फत त्या महान मातेच्या कार्याला, जिच्या त्यागाने आणि बाबासाहेबांच्या कार्याने उद्धारली कोटी कुळे. रमाबाई यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 दापोली तालुक्यातील वणद येथे झाला. रुक्मिणी आणि भिकाजी धोत्रे हे त्यांचे आई वडील. लहान वयातच रमाबाईंच्या आई वारल्या. दुःखाचा तो डोंगर पार होतो ना होतो, तर लगेचच 3 ते 4 महिन्यात त्यांचे वडीलही हे जग सोडून गेले. इवल्याशा रमावर घराची सगळी जबाबदारी आली. एकट्या रमाबाई आपल्या भावंडांचा सांभाळ करू लागल्या. त्यानंतर पुढे वलंगकर काका व गोविंदपूरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत राहायला गेले. सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमरावांसाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचं कळलं. सुभेदारांना रमा पसंत पडली. त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली आणि रमाई व भीमरावांचं लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये 1906 साली झालं. विवाहाप्रसंगी बाबासाहेबांचं वय 14 वर्ष तर रमाईंचे वय 9 वर्ष होते. त्यावेळी बालविवाहाची प्रथा समाजात रूढ होती. लग्नात लग्न मंडप तसेच पंचपक्वान जेवण झगमग रोषणाई नव्हती. अतिशय साध्या पद्धतीने हा लग्न सोहळा पार पडला. लग्नानंतर लगेचच रमाबाई संसारात रमल्या. मीरा आत्यांकडून बाबासाहेबांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या व तेव्हाच एक गोष्ट त्यांना कळाली की बाबासाहेबांना अभ्यासात अडथळा आणायचा नाही. त्या युगप्रवर्तकाच्या पत्नी झाल्या होत्या हे त्यांना कळालंच नाही. कारण बाबासाहेबांच्या शिक्षणाचा उपयोग भारतातील रंजल्या गांजलेल्यांना व्हावा म्हणून रात्रीचा दिवस करून पोटाला चिमटा घेत कधी अर्धपोटी तर कधी पावाच्या तुकड्यावर त्यांनी दिवस काढले. त्यामुळे रमाबाईंचा ह्या परिस्थितीत बाबासाहेबांना खूप मोठा आधार होता. बाबासाहेब हे 1913 ते 1916 या 3 वर्षात अमेरिकेला व जुलै 1916 ते 1917 या वर्षात ते जर्मनीला उच्च शिक्षण घेत होते. 1913 मध्ये रामजी सुभेदार यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रमेशचा मृत्यू. ऑगस्ट 1917 मध्ये बाबासाहेबांची सावत्र आई जिजाबाईंचा मृत्यू. मुलगी इंदू असे एकापाठोपाठ एक अनेक दुःख घरात आले. बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून रमाबाईंनी त्यांना कळवलंच नाही. परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईंनी कधी आपल्या दुःखाची झळ पोहोचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेले, रमाई एकट्या पडल्या. घर चालवण्यासाठी त्यांनी शेण गवऱ्या, सरपणासाठी वणवण फिरल्या. पोळबावाडीतून दादर माहीमपर्यंत जात असत. बॅरिस्टरची पत्नी शेण वेचते म्हणून लोक नावं ठेवतील. त्यासाठी त्या पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री 8 नंतर गौऱ्या थापायला वरळीत जात असत. मुलांसाठी उपवास करत असत. आधेमध्ये बाबासाहेब हे रमाबाईंना पत्र लिहित असत, त्यांची खुशाली विचारत असत. रमाबाई ज्या दुःख सोसत होत्या त्याची जाणीव बाबासाहेबांनाही होती. ते नेहमी म्हणायचे, तू माहेरीही दुःखात राहिली आणि इथेही तुझ्या वाटेला दुःखच आले. बाबासाहेब जेव्हा परदेशातून भारतात आले तेव्हा सगळेजण बाबासाहेबांना भेटण्यासाठी आतुर झाले होते. मात्र रमाबाई एका कोपऱ्यात राहिल्या व म्हणाल्या, हा समाज तुम्हाला भेटण्यासाठी आतुर झालाय, मी तर तुमची पत्नी आहे, तुम्हाला केव्हाही भेटेल. म्हणजे रमाबाईंची उद्धतता यामधून तुम्हाला बघायला मिळेल. एकदा रमाबाई धारवडला गेल्या होत्या. वराळे काका धारवडमध्ये लहान मुलांचे वसतिगृह चालवत असत. त्या वसतिगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत. एकदा अचानक 2 दिवस ते लहान मुले खेळायला आलीच नाहीत. त्यावेळी वराळे म्हणाले की ते लहान मुले 2 दिवसापासून उपाशी आहेत, कारण वसतिगृहाला जे अन्नधान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळाले नाही. ते मिळायला अजून 3 दिवस लागतील, म्हणजे अजून 3 दिवस हे मुले उपाशीच राहणार. वराळे अगदी कंठ दाटून म्हणाले. त्यावेळी रमाबाई लगेचच आपल्या खोलीत जातात. कपाटातला सोनं ठेवलेला डबा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे यांच्याकडे देऊन म्हणतात की तुम्ही ह्या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा गहाण ठेवा आणि या लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेऊन या. मी अजून 3 दिवस या लहान मुलांना उपाशी पाहू शकत नाही. त्यावेळी वराळे त्या बांगड्या आणि डबा घेऊन जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेऊन येतात. लहान मुले त्यावेळी पोटभरून जेवतात, खूप आनंदित राहतात. हे पाहून रमाई खुश होतात. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.
मग त्यावेळी ही सगळी मुले रमाबाईंना रमा आई म्हणून बोलायला लागतात आणि त्या क्षणापासून रमाबाई ह्या माता रमाई झाल्या आणि त्या सगळ्यांच्याच आई झाल्या. भुकेल्या मुलांची दशा पाहूनही बांगड्या सोन्याच्या रमानं दिल्या काढूनही धन्य माता रमाई त्या धन्य माता रमाई. बाबासाहेबांच्या प्रत्येक कार्यात रमाबाईंचा मोलाचा वाटा होता. गोलमेज परिषदेत विचारविनिमय करून रॅमसे मॅकडोनल्ड यांनी बाबासाहेबांनी सुचवलेल्या मुद्द्यांचा विचार केला आणि अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याचा विचार केला तेव्हा गांधी सरकारने याला विरोध केला. एवढंच नाही तर गांधी येरवडा येथे आमरण उपोषणाला बसले तेव्हा बाबासाहेबांना धमक्या येऊ लागल्या. या धास्तीने रमाबाई पार कोसळल्या. त्यांच्या आजाराने मोठं स्वरूप घेतलं. त्यांचा टीबी हा वाढतच गेला. त्यांनी खाणंपिणं सोडून दिलं. बाबासाहेब जेव्हा काही देत तेच त्या खात. बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबरच अनेकांना पोरका करणारा दिवस उजळला. 27 मे 1935 रोजी सकाळी 9 वाजता रमाईंची प्राणज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. 9 कोटीची माता रमाई सगळ्यांना सोडून गेली. दुपारी 9 वाजता रमाईंची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावली, निर्वाण पावली आमची रमाई मावली. पहाडासारखा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ढसाढसा रडले. जवळजवळ 30 वर्षाच्या संसारात प्रेमाने व ध्येयाने भक्कम सोबत देणाऱ्या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले. रमाबाईंच्या मृत्यूनंतर बाबासाहेबांनी स्वतःला 8 दिवस एका खोलीत कोंडून ठेवलं होतं. रमाबाईंविषयी एकच म्हणावं असं वाटतं, आयुष्यभर कष्ट तुझ्या वाटेला, तुझ्याचमुळे फुलपण आम्हाला, कसे फेडू पांग, कसे होई उत्तराई, कोटी कोटी लेकरांची झाली तू आई. सगळ्यात आधी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील.